कर शिरी ठेवा आरती ओवाळीतो मनोभावे करुनी सेवा जय जय श्री शनी देवा सूर्यसुता शनी मूर्ती तुझी अगाध कीर्ती एक मुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती जय जय श्री शनी देव परम पूज्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत ज्या सद्गुरूंचं वर्णन या प्रतिविदलाचा कागद जरी केला ज्या सद्गुरूंचं वर्णन या प्रतिविदलावरील सर्व शाईचा पाण्याचा शाई जरी केली ज्या सद्गुरूंचं वर्णन या प्रतिवितलावरील सर्व वृक्षवेलींचा पेन जरी केला तरी पूर्ण होऊ शकत नाही. चार वेद, सहा शास्त्र, 18 पुराणंही पूर्ण करू शकले नाहीत. असे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया. या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सूर्यसूत मी म्हणणारना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा, असा धर्मप्रिय शिवप्रिय तुम्हाचा आराध्य दैवत शनिदेवांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया. आपण पाहत आहोत प्रापंचिक जीवनातून पारमार्थिक जीवनाकडे प्रवास करत असताना आपला प्रवास कसा असावा. हे प्रवास करत असताना जीवनामध्ये जी का आनंद द्विगुणित करणारी घटना असतात, अनपेक्षित अशा घटना जीवनामध्ये घडत असतात आणि ज्याची आपण प्रतीक्षा करत होतो, ज्या घटनेचं या प्रतिवितालावर प्रथम पुरी जी आवधपुरी आपण म्हणतो, जी सप्तपुरी आहेत, चार धाम आहेत, ज्या सप्तपुरीमध्ये जी पहिली पुरी आहे, जो पहिला तीर्थ आहे, तो तीर्थ म्हणजे आवधपुरी म्हणजे अयोध्या. ही अयोध्या नगरी सूर्याच्या वंशापासून आलेली वंशावळ आहे, शनी महाराजाच्या वंशावळापासून आलेली वंशावळ आहे. दशरथ राजे, हरिश्चंद्र राजा याच वंशावळीमध्ये आलेले, जे ब्रह्मदेवाचे पुत्र मनू, मनूपासून इक्ष्वाकू, इक्ष्वाकूपासून जे 49 वंशज आहे ते प्रभू रामचंद्र. या प्रतिवितलाला, या भूतलाला, जीवप्राण्याला, सर्व पशु पक्षी, मनुष्य प्राणी ह्या सगळ्यांना ज्यांना हवं हवंसं वाटत होतं, ज्यांना हवं हवंसं वाटत होतं, असे प्रत्येकांना हवं हवंसं वाटत होतं. दशरथ राजांना प्रभू रामचंद्र हवंसं वाटले म्हणून साधू संतांच्या आशीर्वादाने अशा सत्तवचनी एकवचनी ह्या सगळ्या गोष्टी ज्याला अनुकूल आहेत अशा घराण्यामध्ये प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला. आणि प्रभू रामचंद्राचा जन्म झाला तो एक मनुष्यांना एक सूर्य निर्माण झाला. सूर्याचं जसे किरण सगळीकडे पसरल्याशिवाय आपल्या जीवनातला अंधार दूर होऊ शकत नाही, तसं या प्रतिवितारावली प्रत्येक मातीच्या कणामध्ये राम नामाशिवाय आपल्याला स्वस्थ बसता येत नाही. अशा प्रभू रामचंद्रांचं जे अयोध्या नगरीमध्ये जे 1528 ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो, 1528 ते 22 जानेवारी 2024 असे 40 युग होऊन गेले. ह्या 40 युगामध्ये जे सत्यवचनी होते, एकवचनी होते, ते पूर्ण पुरुषोत्तम होते, पूर्ण विष्णूचे अवतार होते. या अवतारांना या प्रतिवितलावर तुमच्या आमच्याबरोबर या भरद्वाजांना बी अपेक्षित होतं, विश्वामित्रांनाही त्यांची अपेक्षित होतं,
अनेक साधू संत ज्याच्या आतुरतेने वाट पाहत होते, निषाद राजासारखा गुहे, केवट सारखा राजा, ह्या अनेक राजे महाराजांच्या सहवास त्यांचा लाभला ते किती भाग्यवान असतील. त्यांच्या सहवासाने पुढे सीताहरण झाला, सीताहरण एक निमित्त झालं आणि याच्याबरोबर जेव्हा ते निष्किंदामध्ये गेले तेव्हा हनुमानसारखा एक रामभक्त जप करत होता आणि हनुमानांची भेट झाली. हनुमानाने अंगद, जांबवंत, सुग्रीव ह्या सूरवीरांची परंपरा जी आहे यांची ओळख करून दिली आणि खऱ्या मुहूर्ताला सुरुवात झाली. ही पत्नी शोधासाठी नाही निघाले. नीती आणि अनिती, धर्म आणि अधर्म, सत्य आणि असत्य, एकता आणि अखंडता याच्यासाठी तो प्रवास होता त्यांचा. एक जगापुढे एक आदर्श राजा कसा असतो, आदर्श राजा राज्य करत असताना, राजपदावर असताना सुद्धा प्रभू रामचंद्रांनी स्वतःच्या वडिलाची इच्छा, मातोश्रींची शब्द यांचं पूर्ण करण्यासाठी ते निघाले. रस्त्यामध्ये भरत राजे भेटले, त्यांनी प्रथम वाल्मिकी ऋषीच्या आश्रमामध्ये गेले, अनेक साधू संतांची भेट झाली, उष्टे बोरं खाल्ले. ह्या सगळा प्रवास जो हा आपल्यापुढे एक आदर्श आहे. आपलासुद्धा हे कुटुंब आहे. आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा अनेक जण, आपल्या कुटुंबामध्ये कोणी वाल्मिकी ऋषी आहे, कोणी अंगद आहे, कोणी जांबवंत आहे, कोणी हनुमंत आहे, हे आपलं कुटुंबातलाच प्रवास आहे. ती याचा जर विचार केला तर या राम मंदिरासाठी इतक्या 500 वर्षामध्ये अनेक वेळा आंदोलनं झाली, अनेक वेळा हिंदूवर अन्याय झाला, अत्याचार झाला, सगळं सहन केलं. आपल्याला अनुकूल असं सत्ता नसल्यामुळं एक या भूतलावर हनुमानाच्या रूपाने महानायक, ज्याला म्हणू आपण महानायकाच्या रूपाने, नरेंद्र मोदीसारखे एक महान व्यक्ती निर्माण झाली आणि महान व्यक्तीच्या काळामध्ये आपलं प्रभू रामचंद्र स्वस्थानी महलामध्ये गेले. केवळ हिंदूंना अनुकूल असं सत्ता प्राप्त झाल्यानंतर काय होऊ शकतो. हिंदूंनी स्वतःची ओळख विसरून गेले होते. माझ्यासारखा संत जर बाहेर फिरत असताना शहरामध्ये मी हिंदू आहे म्हणून सांगायला लाज वाटायची, भीती वाटायची, दहशत, इतरांचा दहशत, तेवढा दहशत होता या देशावर. तो दहशतला मोडीत काढून या महानायकाच्या ठिकाणी जर, नरेंद्र मोदीच्या ठिकाणी जर दुसरे पंतप्रधान राहिले असते हिंदुत्वाच्या वादी सुद्धा, तर हे देव मंदिर झाला नसता, लक्षात ठेवा. म्हणून महानायक हनुमानासारखा आहे, तो महानायकच आपल्याला हवाय. हे महानायकाची गरज आहे. आपल्याला अजून मथुरा मोकळा आहे, अजून काशी आहे, अनेक मंदिरं आहेत, अनेक मंदिरावर मस्जिदं बांधलेल्या आहेत, ते सगळे आपल्याला मोकळं करायचं असेल तर आपल्याला मोदीशिवाय पर्याय नाही. लक्षात ठेवा, मी कुणाचा प्रचार करत नाही आहे, मी कुणाचा प्रचार करत नाही आहे, पण माझा हिंदूचा जो रक्षण करेल मी त्याच्याबरोबर आमचा कुटुंब राहील, आमचा परिवार राहील, हे लक्षात ठेवा. आमचा जो हिंदूचं रक्षण करेल, बघा 70 वर्ष त्यांनी सत्ता भोगली, फक्त 2014 पासून ते 2024 या कालकिर्दीमध्ये जर एवढं मोठं बदल देशामध्ये होत असेल, एक नवीन युगाला सुरुवात होत असेल, एक नवीन घटनाक्रमाला सुरुवात होत असेल, तर आणखी पुढे काय काय होणार आहे हे लक्षात ठेवा. हिंदूंना ताट मानाने जर भारतामध्ये फिरायचं असेल, हिंदूंना हिंदू मे गर्व शगवम हिंदू होय हे जर शब्द उच्चारायचा असेल, पुढे सुद्धा आपल्याला हिंदुत्वाशिवाय पर्याय राहिला नाही. बाबांनो, हिंदुत्वाशिवाय पर्याय राहिला नाही. म्हणून अयोध्या नगरीमध्ये माझ्यासारख्या एक सर्वसामान्य भक्ताला, ज्यांनी अखंड या डोळ्यांनी पाहिलं, मी लहान असताना पासून हिंदू या राम जन्मभूमीच्या आंदोलनामध्ये आम्ही आहोत, मी शाळेला असताना, कॉलेजला असताना या हिंदुत्वाचं आम्ही नाळ कधी तोडलं नाही, तर त्याचं एक प्रतीक म्हणून, एक हिंदुत्वाचं प्रतीक म्हणून म्हणा किंवा एक संप्रदायाचं प्रतीक म्हणून, एक तुमचा प्रतिनिधी छोटासा मी अयोध्या नगरीमध्ये माझ्यासारख्याला VIP निमंत्रित मिळावं आणि मी जावं आणि या डोळ्यांनी मी पाहावं, याच्यापेक्षा भाग्यवान कोण जगामध्ये मला सांगा, याच्यापेक्षा भाग्यवान कोणी नाही आहे.
आणि हे तुमच्या कारकिर्दीत झालंय, याच्यासाठी कित्येक लोकांचे प्रपंचाची होळी झाली, कित्येक लोकांचे बलिदान झाले, कित्येक लोकांना गोळ्या घालण्यात आल्या, कित्येक लोकांना शरीर नदीत फेकण्यात आला, त्यांचे मासे खाऊन गेले, कुजलेले हाडकं निघाले, बाबाने एवढा अत्याचार, एवढे प्राण गेले, तेव्हा प्रभू रामचंद्र माझ्या स्वस्थानी बसलेला आहे. म्हणून मी गर्वाने काय म्हणतो, मी हिंदू आहे, लक्षात ठेवा. मला हिंदू असल्याचा अभिमान आहे.